वय 30 वर्ष अहमदनगर यांना पोटदुखी अशक्तपणा जेवण न जाणे व सतत ब्लीडिंग होणे असे त्रास होते. प्रचलित उपचार पद्धतीमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी केली असता तज्ज्ञांनी त्यांना सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांच्या बिजांड कोशास कॅन्सरची गाठ असल्याचे निदान केले. पत्नीला ब्लीडिंग आणि पोटदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर आम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने सोनोग्राफी आणि स्कॅन करायचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर मग स्कॅनमध्ये कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर डॉक्टरने केमो घ्यायचे सांगितले. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी 3 किमोथेरपी घेतल्या, परंतु त्याचा त्यांना फारच त्रास होऊ लागला. तज्ज्ञांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यांनी ऑपरेशन केल्यानंतर तज्ज्ञांनी परत 6 किमोथेरपी घेण्याचा सल्ला दिला, परंतु त्यांनी किमोथेरपी न घेण्याचा निर्णय घेतला. केमोमध्ये इतकं काही हे झालं नाही. मग नंतर आम्ही ऑपरेशन वगैरे केलं. मग नंतर तिने आणखी 6 केमो घ्यायचे सांगितले, पण 3 महिन्याच्या 3 केमो घेतल्याने खूप त्रास झाला, त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला नाही. आम्ही विचार केला, म्हणलं 3 केमोमध्ये एवढा त्रास होतो तर मग 6 केमोमध्ये किती होईल. यांना सतत ब्लीडिंग होत असल्याने यांचा HB 5.6 इतक्या प्रमाणात कमी झाला होता. होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू करण्यापूर्वी यांचा CA 125-207.1 पर्यंत गेला होता. यानंतर डिसेंबरमध्ये यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. त्याच्यानंतर आम्ही नेटवर सर्च केलं, तिथे आम्हाला डॉक्टर विजय कुमार मॅनेंचा ॲड्रेस मिळाला. आम्ही त्यांना कॉल केला, त्यावेळेस त्यांनी पेशंटला बोलवलं नाही, फक्त रिपोर्ट घेऊन बोलवलं. आम्ही त्या दिवशी डॉक्टर त्यांची अपॉइंटमेंट भेटल्यानंतर डॉक्टरकडे गेलो, त्यांनी रिपोर्ट वगैरे बघितले आणि ट्रीटमेंट आम्ही चालू केली. नंतर औषध सुरू केल्यानंतर 1.5 महिन्यामध्ये आम्हाला थोडंसं फरक पडला आणि औषध घेण्याची पद्धत खूप सोपी आहे. रेग्युलर काम करता करता सुद्धा औषध घेता येते आणि जो त्रास होत होता तो पण कमी झाला. औषधोपचार सुरू केल्यानंतर 2 महिन्यापासूनच त्यांना फरक जाणवू लागला. यांचे सतत पोट दुखणे, ब्लीडिंग होणे बंद झाले, यांचा अशक्तपणा कमी झाला व यांना पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले असून सध्याच्या रिपोर्टनुसार यांचा आजार कमी झाला आहे. ओरल कॅन्सरचा आजार असेल तर त्यांनी जरूर डॉक्टर विजय कुमार माने मॉडर्न होमिओपॅथी यांचा सल्ला अवश्य घ्यावा. या सध्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत.